साऊंडच्या माध्यमातून हा आवाज संपूर्ण जगभरामध्ये युट्यूब चॅनलच्या चा पोहोचतोय आमचे साई कृपा साऊंड चे सर्वे सर्व ओनर संचालक सन्मान्य संतोषजी पाटील सर आणि कुणालजी यशोद सर यांचा देखील खूप सारा आभार असेल आणि त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असेल साई कृपा साऊंड्स त्यानंतर ज्या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे ते आमचे या संपूर्ण क्रिकेट विश्वातील अत्यंत प्रसिद्ध यूट्यूब चॅनल जो चॅनल अगदी भारतभराच्या बाहेर देखील अगदी साऊथ आफ्रिका असेल दुबई असेल शारजा असेल कुवेत असेल अगदी विदेशात देखील युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य क्रिकेटसाठी करताय ते सन्मान्य संतोजी नाणेकर सर गौरव सावंत सर यांचं देखील खूप सारं कौतुक अभिनंदन आणि त्यांच्या देखील उज्ज्वल आणि समृद्ध वाटचालीसाठी या युट्यूब चॅनलसाठी खूप सारे शुभेच्छा असेल आमचे यूट्यूब चॅनल टीमचे सन्मान्य टेक्निकल डिपार्टमेंट सांभाळणारे जी चव्हाण त्यानंतर कॅमेरामॅन जय पाडेकर आणि जी क्षीरसागर यांचं देखील कौतुक असेल विशेष कौतुक या दो दोन्ही कॅमेरामनचं असेल इतक्या उन्हात आपल्या जागेवर अतिशय प्रामाणिकपणे बसत आपलं काम अतिशय चोखपणे ते बजावत आहे तर त्यांचं देखील फार कौतुक असेल जय आणि योगेश या दोघांना देखील खूप सारे शुभेच्छा असेल या दोन्ही कॅमेरामॅन बंधूंना खूप सारे शुभेच्छा येस बॉल असेल त्यानंतर आमचे ऑनलाईन स्कोरर युट्यूब चॅनलचे आमचे छोटे बंधू श्रेयस तेली देखील आपलं काम अतिशय सुंदरपणे चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे त्यांचं देखील कौतुक असेल या दरम्यान एक चांगला स्ट्रोक समोरच्या बाजूला वीक क्षेत्रामध्ये मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण सीमा रेषेजवळ बघायला मिळालं अगदी वेगानं धावत जात चेडूल तिथे स्टॉप केलं अगदी सीमारेशी जवळ आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा देखील तिथे वाचवल्या गेल्या त्यानंतर विशेष की आमचे जे अंपायरिंग पॅनल ज्या स्पर्धेसाठी वापरला गेला तो आमचा जे पी पॅनल या जे पी पॅनलचे आमचे अंपायर्स मुख्य पंच परवेद सर आणि स्क्वेअर लेग पंच म्हणून सन्मानिय राहुल सर या दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असेल या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि या संपूर्ण सीझनसाठी जे पॅनल या पॅनलचं विशेष कौतुक यासाठी असेल कौतुक यासाठी असेल की एकाच सीझन मध्ये तब्बल दोनशे पेक्षा जास्त स्पर्धा जे पी पॅनलनी कव्हर केल्या त्या या जेपी पॅनलचं देखील कौतुक आणि त्यांना देखील पुढील वाचचाळी दे खूप सारे शुभेच्छा असेल जेपी पॅनल आणि आमचं युट्यूब चॅनल टेनिस क्रिकेट डॉट इन हे मात्र निश्चितच एक क्रिकेट विश्वातील माइल्ड स्टोन आहेत त्यांना खूप सारे शुभेच्छा असेल त्यानंतर ज्यांच्या माध्यमातनं या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं ते आमचे लिओ किंग संघाचे सन्मानिय ओनर ज्या संघानं लिओ किंग संघानं या सीझन मध्ये लोकमत प्रेझेंट नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा 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 प्रतिष्ठेची मानाची आयोजित केले गेलेल्या हुतात्म अनंत कानेरे मैदानावरच्या लोकमत प्रेझेंट एन पी एलचं विजेतेपद लिओ किंग संघानं पहिल्याच प्रयत्नामध्ये माझ्यामध्ये याच सीजन मध्ये सहभागी झाला संघ लियो संघ लियो किंग संघ आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये त्या मानाच्या स्पर्धेचं विजेतेपद हा आहे प्रख्यात उद्योजक सीए मनोजी साहेबराव तांबेसर तर मनोजी तांबे सर यांचं देखील खूप सार कौतुक आणि त्यांचं देखील अभिनंदन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक देखील आहेत मनोजी तांबेसर त्यानंतर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य सौ जानवी मनोजी तांबे आणि सौ मधुरी माधुरी गणेश बोलकर ज्या या नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका देखील आहेत पहिल्या विकेटचं पतन होत आहे फुल लैंथ डिलिव्हरी ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न मात्र जे जाळ तयार केलं गेल होत भाऊबोही संघाच्या गोलंदाजाने ते क्षेत्र ज्या पद्धतीने सेट केलंय लॉंग क्षेत्रामध्ये एक चांगला झेल टिपला गेला आणि इथे मात्र येथे एन एस एफ संघाला पहिला धक्का बसतोय सलामीवीर युवा क्रिकेटपटू युवा बल्लेबाज अंशुल सिंग मात्र लॉंग सी मार्षी जवळ झेलबाद झालीत या स्पर्धेचे आयोजक सातपूर चॅम्पियन्स ट्रॉफी विषयी आपण बोलत होतो मित्रांनो सातपूर चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे पहिलं पर्व पहिलं सीजन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सौ जानवी मनोज तांबे आणि नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आमच्या मार्गदर्शिका सौ माधुरी गणेश बोलकर मॅडम त्यासोबतच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सी ए प्रख्यात उद्योजक मनोजी साहेबराव तांबेसर चेअरमॅन विकासा ऑफ आय सी ए आय आणि सन्मानिय सामाजिक कार्यकर्ते श्री गणेशजी तुकाराम बोलकर सर यांच्या माध्यमातन या अभूतपूर्व आणि सुंदर असे या भव्य दिव्य अशा स्पर्धेचं आयोजन या सातपूरच्या देखण्या ईएसआय मैदानावर केलं जात आहे या, या स्पर्धेचा आजचं हे आजचा चौथा दिवस या सर्व आमच्या आयोजकांचं देखील खूप सार आभार आणि लक्ष्मण महारा आणि अजय गणेश मध्ये त्यासोबत अजय मते, मते यांचं देखील आभार असेल या स्पर्धेत सहभागी होणारे सर्वच आमचे लॉफ्ट केलाय हा वेद खेळलाय स्लॉट मध्ये होता टाइमिंग प्रतिम बॉडी बॅलन्स प्रतिम परफेक्ट मेडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवलंय काऊ कॉर्नर सी मारेषी चप्पलीकडे चौकार त्यानंतर या स्पर्धेत सहभागी होणारे आमचे सर्व बाराचे बारा संघ आमचे सर्व बारा संघांचे सर्व संघ मालक म्हणजेच आमचे फ्रांचाइजी ओनर्स आणि सर्व आमचे असोसिएट पार्टनर्स या सर्वांचा देखील खूप सारं आभार ऑन साइडला खेळून काढलाय क्षेत्रामध्ये इनफिल्ड या चेंडूवर मात्र सिंगल येते धावपलक जर आपण बघत असाल एक षटकाची समाप्ती होते एक षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक जाऊन पोचतोय एक गडीबात आठ धावा डी जे दाफलकार धावा लागत है, आठ एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अंशुल सिंग जे बाद होणारे पहिले बॅटर ठरलेत बॉलिंग ट्रॅकवर येत आहे दिनेश आलेत अनुभवी आहेत फुल टॉस चेंडू फुल टॉस चेंडू फुल टॉस चेंडूला पाठवला गेलाय इथे तेजस गायकवाडच्या बॅटमधन अगदी डीप मध्ये लाँग लेग सीमारिशीच्या बाहेर चौकार तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय एक खराब चेंडूचा समाचार घेतला गेला फुलटॉच चेंडू साइडला तेजसच्या बँडमधनं बिमार पद्धतीचा चेंडू डिलिव्हर केला गेला डी सी कंड चव्हाण यांना डी सी देखील म्हटलं जातं डी सी नावाने ते ओळखले जातात दाफलक तेरा ऑफिशियली अजून एकही चेंडू काउंट होणार नाही पहिल्या चेंडूवर एक चांगला प्रहार केला गेला तेजसच्या बॅट विमर आणि त्या चेंडूला पाठवलं गेलं अगदी विकेटच्या मागच्या बाजूला लॉंग लेग क्षेत्रामध्ये चौकारासाठी चौकार प्लस एक नो बॉल अशा पाच धावा इथे एन एस एफ या संघाच्या अकाउंटमध्ये जातील दाफलक तेरा आजच्या दिवसभरातली ही तिसरी लढत విరుద్ధ ఎన్ <tinyo> भाऊ बॉईज संघाचे सन्मानिय संघमालक महेशजी पवार सर हे देखील स्थानपन्न आहेत आपल्या सहकार्यांसोबत सन्मानिय महेशजी पवार सर आपलं देखील खूप सारं स्वागत असेल या स्पर्धेप्रसंगी ऑन <laughs> साइड ला पुन्हा एकदा एक तगडा प्रहार वाड़ा, वाड़ा स्ट्रोक हि ते मात्र हुक केलाय चेंडूला पाठवलंय सरळ डीप सी मारेशीच्या पलीकडे हवाई फायर शकार पवार पुन्हा एकदा यांचं स्वागत असेल त्यासोबतच दुसऱ्या बाजूला एन एस एफ संघ पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हाफ ट्रॅकर आणि बॅटिंग क्रीजचा वापर करत असताना तेजसच्या बॅट एक तगडा तगडा प्रहार बिग हिट यूज षटकार यांच्याकडनं थोडस हाफ ट्रॅकर डिलिव्हरी बघायला मिळाली टप्प्याचा मारा आणि त्या खराब चेंडूचा समाचार घेत असताना तेजस मात्र इकडे घणागादी फलंदाजी करताय यावेळेस षटकार येतोय एक पॉइंट दोन षटकाचा खेळ पूर्ण होतोय दहा फलकावर धावा लागत आहे एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पंचवीस धाबा इथे बापू बॉईज संघाचे आयकॉन खेळाडू आहेत लेदर बॉल क्रिकेट फॉर्मॅट आणि टेनिस बॉल क्रिकेट फॉर्मॅटमधील एक मोठा खेळाडू अतुल शेळके ज्यांनी आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये आपल्या तंत्रशुद्ध फलंदाईच्या जोरावर सिन्नर प्रीमियर लीग ही अत्यंत प्रतिष्ठेची सिन्नर तालुक्यातील लेदर बॉल ची एक मोठी स्पर्धा ती देखील अतुल शेळकेनी गाजवली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये इथे अगोदरचा जो स्ट्रोक होता तो चौकार घोषित केलाय दाफलके टाकलेला चेंडू राऊंड मारा करताय डी सी या दरम्यान पुन्हा एकदा विकेटच्या मागच्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग क्षेत्र मध्ये यस बाईकच्या माध्यमात या धावा ही धाव सिंगल ही एकेरी धाव दाफलक चोवीस आता बॅटिंग एंड स्ट्राईकिंग एंडला आपण बघू शकाल लक्ष्मण आलेत लक्ष्मण महारा एक नामवंत बॅडर क्रिकेट विश्वातील आपल्या त्यागड्या बॅटिंग स्टाईल साठी लांब षटकरांसाठी ज्या खेळाडूला ओळखलं जातं आपल्या वेगवान सरासरीसाठी धावांच्या सरासरीसाठी आणि अगदी गेम चेंजर म्हणून देखील लक्ष्मण महाराला ओळखलं जातं ते आल्यानंतर मात्र निश्चितच ऑन साईडला फील्ड सेट केलंय पहिला चेंडू इथे चेंडूला पाठवलाय अगदी डीप लाँग लेग सी मारेशीच्या पलीकडे लक्ष्मण महाराज ट्रेडमार्क फटका येतोय षटकार <laughs> on side lah. pull powerful successful hey, आर चेंडूमध्ये तेरा धावांवर जाऊन पोहोचताय लक्ष्मण महारा संघाची धाव संख्या एक गडीबात छत्तीस डी सी पुन्हा एकदा पंचाच्या उजव्या बाजूने पंचायत ला खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र संपर्क प्रॉपर होऊ शकला नाही बॅटरच्या पाडवर जाऊन चेंडू आदळतोय मुख्य पंचांकडं व्हाईट बॉल सॉरी लेग बिफोर लेक बाय चा इशारा येतो एक वंतर धाव मिळेल षटकाची समाप्ती इथे होते एक मोठ आणि महागड षटक इथे मात्र बापू बॉय संघाचं पूर्ण होतय दिनेश यांचं हे षटक पूर्ण होत दोन षटकाची समाप्ती पॉवर प्ले समतोय दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक जाऊन पोचेल अठरा पॉईंट पाच शून्य साडे अठराच्या सरासरीने धाफल धावा लागत आहे सदतीस धावा या तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स असेल दोन्ही त्यांनी दोनशे संघांनी त्याची नोंद घ्यायची आहे दाफलक सदतीस अतुल आलेत अतुल शेळके दोन आयकॉन खेळाडू मधला संघर्ष विकेटच्या आतमध्ये पहिला चेंडू इथे हवेत खेळलाय फिल्डर डाऊन द बॉल लक्ष्मण महारा पहिल्या चेंडूवर अतुल शेळगेच्या समोरच्या क्षेत्रामध्ये लॉंगन क्षेत्र क्षेत्रामध्ये झेलबाद होत आहे विकेटचं पतन आयकॉन खेळाडू महाराज अतुल ब्रेक थ्रू मिळून देत आहे एका आयकॉन खेळाडूने एकाडू ला कर्णधाराने कर्णधारालाय अतुलच्या गोलंदाईचं कौतुक असेल नवीन बॅटर आलेत स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे गॅप शोध गेलाय गली आणि पॉइंट मधनं वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉईंट सीमारेषीच्या पलीकडे येतोय कलात्मक फटका चौकार एक्केचाळीस अतुल फिरकीची मदत मात्र एक चांगला फटका बघायला मिळाला इथे आणि अनि अगदी पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत स्वॅक्स स्वागत मी म्हणेल अतुलचं केलंय आपला पहिलाच चेंडू फेस करताय आणखंड आपल्या स्टाईल न ओपन करताय दहा फुलक एक्केचाळीस लॉफ्ट केलाय लॉफ्ट केलाय डीसी डाउन द बॉल डीसी आणि इथे अनिकेत मात्र झेलबाद होत आहे अतुलला मिळालेलं हे षटकातलं दुसरं यश बॅटर आउट बॅक टू द पविलियन आतापर्यंत तीन चेंडू हाताळलेत अतुल शेळके यांनी पहिल्या चेंडूवर समोरच्या बाजूला वीक क्षेत्रामध्ये लक्ष्मण बहारा यांना बाद केलं त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर अनिकेत आल्या आल्या चौकार ठोकताय आणि लगेच पुढच्या चे, चेंडूवर कव्हर पॉईंट क्षेत्रात दिनेश चव्हाण यांच्या गोल हातामध्ये एक सोपा झेल देत बाद होताय नवीन बॅटर आलेत अली आबिद अली अतुल एक चांगलं षटक जादुई षटक मॅजिकल ओव्हर नियंत्रण सुटलंय कराब चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला सी सीमारेसीच्या पलीकडे नो प्लस बाईकच्या माध्यमातन चार येतोय समोरच्या बाजूला चांगला फटका चौकार येतोय चांगला चेंडू लेग स्पिन बघायला मिळाला फिरकीची जादू या षटकानंतर ड्रिंक्स असेल दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची दोन पॉईंट पाच षटकानंतर दाऊ तीन गडी बाध चांगला चेडू अपील होत अपील होत आहे बॅटर अभीद आली बिहाइंड द विकेट एन एस एफ संघाला एक मोठा धक्का तीन षटक शिल्लक असेल नेक्स्ट मॅच नेक्स्ट मॅच असेल मुंबई लॉयन्स विरुद्ध भगवती इलेवन या इनिंगच्या मध्यंतरामध्ये या इनिंगच्या मध्ये दोन्ही संघांनी आपण आपल्याला विनंती असेल नाणेफिकेसाठी आपण लगेचच बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे मुंबई लॉयन्स विरुद्ध भगवती इलेवन आज आपल्याला वेळ वाचवायचा आहे मित्रांनो याच कारण आज मॅचेस जास्त असेल तर आपल्याला लवकरात लवकर अच्छा मॅचेस पूर्ण करायचे आहे बॉलिंग ट्रॅकवर येत आहे बॉलिंग ट्रॅक वर येत डॉक्टर डॉक्टर राजेश अगोदरचं अतुल शेळकेचं षटक निश्चितच चांगलं राहिलय तीन विकेट त्यांनी मिळवल्या पहिल्या तीन चेंडू मध्ये फक्त चार धावा त्यांनी खर्च केल्या तीन तीन चेंडू मध्ये चार धावा दोन विकेट मिळवल्या मात्र त्यानंतरचे जे तीन चेंडू होते त्या तीन चेंडू मध्ये मात्र त्यांना अकरा धावा खर्च कराव्या लागल्या आणि एक विकेट देखील शेवटच्या चे चेंडूवर त्यांना मिळाली चांगलं षटक राहिले तीन विकेट ओहो हो! पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅट पॅड मध्ये गॅप जास्त आणि यॉर्कर लाईन गोलंदाजी बॅटर क्लीन बोल्ड बॅक टू दिओ किंग जयेश आलेत जयेश पवार या स्पर्धेमध्ये आपण बघितलं असेल की जे प्रोफेशनल बॉलर आहेत ते मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून फलंदाईचा आनंद देखील घेत आहे आणि ॲज अ बॅटर म्हणून देखील स्वतःला इथे समोर आणताय डॉक्टर राजेश चांगल्या पद्धतीने पहिला चेंडू त्यांनी हाताळला आहे पहिल्या चेंडूवर बॅटर बॅटरला क्लीन बोल्ड केलं चौथ्या विकेटचं पाचव्या विकेटचं पतन होत एस एफ संघाच जयेश आणि कालच्या बाजूला सौरभ जाधव जयेश पवारच्या बॅट मधनं ही सिंगल येते जयेश पवार एक लेदर बॉल क्रिकेटर आहे आणि नाशिक शहरातील जिल्ह्यातील प्रसिद्ध नाशिक क्रिकेट अकॅडमी या क्लबला ते देखील जॉईन आहेत नाशिक प्रीमियर लीग स्पर्धेचं ज्या संघानं विजेतेपद पटकवलं लिओ किंग संघ त्या नाशिक प्रीमियर लीग मध्ये देखील जयेश पवार सहभागी झाले होते मराठा वॉरियर संघाकडनं त्या स्पर्धेत ते सहभागी झाले चांगलं रनिंग बिटविन द ब्रिटन खराब, रिटन, खराब रिटन, तीन धावा तीन धावा पळून पूर्ण केल्या गेल्या दाफलक तीन पॉईंट तीन षटकाचा खेळ पूर्ण पाच गडीबाद छप्पन धावा दाफलकावर करा लागत आहे चौथ षटक प्रगती पथावर समोरच्या बाजूला वीक क्षेत्र मध्ये मिड ऑफ फ्रीजर मध्ये चेंडूला सरळ बॅटने खेळून काढलाय ड्राइव्ह केलाय ऑफ ड्राईव्ह तडियाड सर्कल मिड ऑफ क्षेत्र मध्ये अतुल बॅक टू द बॉल चेंडूला तिथे स्टॉप करताय सिंगल येते जयेश पवारच्या बॅट मधन लोअरफुल टॉस पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मात्र मात्र रिटर्न असेल नॉन अगदी वेगानं सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचताय जयेश दोन धावा या चेंडूवर पूर्ण केल्या गेल्या दौफलक तीन पॉईंट पाच षटकानंतर पाच गडीबाद एकोणसाठ धावा फुल टॉस तगडा प्रहार ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अगदी सीमारेषेजवळ चढून आदळला जातोय वृठन चांगलाय मात्र निश्चितच एनएसएफ संघाचे जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते दर्जदार अगदी बाऱ्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईन इथे धावा पूर्ण करताय चार षटकांची समाप्ती चार षटकांच्या समाप्तीनंतर धावपळ कभर धावा लागताय 5 घड्यांच्या मोहब्बतल्यामध्ये एकसष्ट धावा वन लॉस ऑफ फाय आफ्टर फोर ओव्हर आतापर्यंत ते डॉक्टर राजेश मात्र त्यांना तितकीच महत्वाची सोबत दिली एज बॉलर म्हणून ऐकून की कर्णधार अतुल शेळके यांनी पंधरा धावांमध्ये पंधरा दहावा जरी त्यांच्या षटकामध्ये खर्च जाले असेल मात्र तीन विकेट त्यांनी मिळवल्या दहा फलक एकसष्ट अतुल आलेत अतुल शेळगे फिरकी पडू स्पिन गोलंदाज तो दोन लेदर बॉल क्रिकेट फॉरमॅट मधले सर्वोत्तम खेळाडू वाह वाह माय गुडनेस काय जबरदस्त गोलंदाजी फिरकीची कमाल फिंगर्स रोल केले जाताय चेंडू वळवला जातोय जयेश पवारला इथे मात्र सरप्राईज केले चांगला चेंडू फुल टॉस कमबॅक करताय जयेश मात्र हो, हो। कौ कॉर्नर सीमारेशी जवळ जयेश पवार चा हवेत उंच उडालेला झेल डॉक्टर राजेश डम द बॉल कॅच आऊट जयेश पवार बॅक टू द पबिलियन पवार बाद झालेत विकेट वैयक्तिक अतुल शिळके यांनी सहा पहिला चेंडू निर्धाव तिथे डिलिव्हर केलाय दुसऱ्या चेंडूवर फुलटॉ चेंडूवर बाद केलाय जयेश पवारला चांगला स्पेल राहिलाय अतुल यांचा एक पॉईंट दोन षटकांमध्ये मध्ये पंधरा दावा खर्च करताय दा आणि चार महत्वाच्या विकेट त्यांनी मिळवल्या गवारे आलेत कालच्या सामन्यामध्ये कालच्या संध्याकाळच्या सामन्यामध्ये एज अ ओपनर म्हणून ते आ, काल मॅच मध्ये सहभागी झाले होते आज अगदी मधल्या फळीमध्ये येत आहे पहिल्या चेंडूवर स्विच इटच्या माध्यमातन सिंगल काढताय आपलं अकाउंट ओपन करताय धाव संख्या बासष्ट सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये एन एस एफ संघ सन्मान्य अजरबाई शेख यांचा हा संघ एनएसएफ यावेळेस पूल केलाय ऑन साइड ला नो चांस। फिल्डर बने दर्शक और दर्शक बने फिल्डर चेंडूसी मारेशी पार चौकार आणि नोबॉल सोबत चौकार देखील आलाय ओके नेल्सन अंक यावेळेस फुल टॉस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रहार केलाय वन बाउंस, चेंडू सरळ सी मारे शिपार बॅक टू बॅक सलग चेंडूवर दोन मोठे स्ट्रोक्स येत आहे ऑन साइडला याही चेंडूवर तगडा प्रहार सलग तीन चेंडू तीन फुल टॉस आणि तीन पुन्हा एकदा आडव्या बाट न याही वेळेस सलग चार चेंडू चार चौकार येत आहे पाच षटकांची समाप्ती पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक सहा गडी बाद धावा पाच षटकांची समाप्ती एकोणऐंशी धावा व्हाइट बॉल उमेश फ्रॉम द विकेट या वेस तगड़ा प्रहार उंची जास्त है लांबी कमी आणि एक प्रदीम झेल तिथे पुन्हा एकदा डॉक्टर राजेश यांच्याकडनं टिपला जातोय अवित उंच उडालेला झेल तिथे अलगतपणे टिपला जातोय बॅटर आउट बॅक टू द पवलियन

नवीन बॅट्समन आत मध्ये तुषार तुषार भाऊले यांच्यासाठी मात्र ते मैदानाच्या मध्ये येण्या अगोदरच प्राइज येते प्रत्येक षटकारासाठी सन्मानिय सलमानजी मिर्झा यांच्या वतीनं एकशे एक रुपयांच पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी त्यावेळेस हव्यात खेळून काढलाय समोरच्या बाजूला पूल केलाय वन बाहस हो 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 चेंडूला पाठवलाय सरळ सीमारशीच्या पलीकडे येतोय चौकार अंतिम चेंडू असेल उमेशक त्यावेळेस हवेत खेळलाय फॉलो थ्रू मध्ये उमेश, उमेश चेंडूच्या खाली येत एक चांगला झेल आणि इथे मात्र एन एस एफ संघाला एक मोठा धक्का बसतोय शेवटच्या चेंडूवर मात्र इथे बॅटर बाद होताय सहा षटकांच्या समाप्तीनंतर दाफलक शहाऐंशी सत्याऐंशी दावांचं लक्ष असेल बापू बॉईज संघासमोर चला बॅटर प्लीज सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे In this is a mix. mix by DJ पण बॉल मात्र ठोकला ज्याला पार चोळीत मळीत सीमा पार चौकार सलामीची जोडी आनंद आणि अतुल लॉफ्ट केलाय जागा बनवली आहे एफर्ट्स लावले गेले एफर्ट्स लावले गेले मात्र तिथे एफर्ट्स कमी पडताय एक प्रतिम स्ट्रोक बॅकफूड ला जात एक लॉफ्ट्राईव्ह बघायला मिळाला इथे आनंदच्या बॅट मधून दावफलक जाऊन पोहोचेल दोन चेंडू नंतर या चौकाराच्या मदतीनं पाच धावा च्या खाली आले आणि एक झेल होतोय आनंद मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल बाद बॅक टू द पविलियन उमेश चांगला फटका समोरच्या बाजूला लॉंग ऑफ रिजन एफर्ट्स लावले गेले अंशुलकडनं मात्र चेंडूचा वेग जास्त सरळ सीमारेषेच्या बाहेर बाउंस, चौकार नऊ उमेश याने देखील आपला अकाउंट चौकार मारून ओपन केलंय तेजस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर स्प्लॅटेड डिलिव्हरी चोंडूला वडवण्याचा प्रयत्न केला जातोय ऑन साइड ला खेळून काढलाय नो चान्स नो चान्स आणि पुन्हा एकदा उमेशच्या बॅड मधन ऑन साइड ला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेशीच्या पलीकडे येतोय एक कलात्मक स्ट्रोक तगडा प्रहार चौकार आपले स्ट्रोक आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये उमेशच्या प्रयत्न यावेळेस उमेश कडणं मात्र चांगला टप्पा आणि स्विंग चांगला मिळाला बॅट्समॅनच्या बॉडीवर जाऊन चेंडू आदळतोय पहिल्या षटकाची समाप्ती होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दाफलक बापू बॉईज संघ एक गडी बाद तेरा धावा। జయ పవారా బాస్కే సోబే ఛేస్ జనరే జయేషా ఓరేట్ అడి స్టంప్ इथे यष्टा उद्ध्वस्त होत आहे लेग हिट केलं गेलं जयेश पवार कडनं सबमरीन डिलेवरी यष्टा उद्ध्वस्त दांडीगुल बॅटर अतुल शेळके क्लीन बोल्ड बॅक टू द पविलियन धलक चौदा आपण एकदा लेक्सटंप वर मारा केला जातोय लेक्स्टमला मिस करणारा हा चेंडू सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय धाव फलक गडी बाद पंधरा सातपूर चॅम्पियन्स ट्रॉफी सीजन फर्स्ट लिओ किंग्स अँड एन एस एफ प्रेझेंट सातपूर चॅम्पियन्स ट्रॉफी आपण येथे अनुभवतोय फुल लेंथ सुरेक फिल्डिंग दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्या डाव्या बाजूला इथे बेंड करत स्वतःला एक सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं गेलं अगदी ऑन सर्कल फलक सोळा सत्याऐंशी धावांचा पाठलाग आहे बाबू बॉईज संघाला मात्र आघाडीचे दोन फलंदाज बाद झालेत ओ हो हो सुरेक स्ट्रोक विजयच्या बाड मधन ऑन साइडला इथे फिल्डिंग चांगली होते चेंडूला अडवलं गेलं अगदी सीमारशीजवळ स्वतःला स्ट्रेच केलं आणि सुर एक दर्जेदार क्षेत्रक्षण या चेंडूवर मात्र दोन दाबा अगदी वेगाने पूर्ण केल्या गेल्या धाव फलक वाढेल पॉवर प्ले मधलं दुसरं षडक येथे हाताळत आहे जयेश पवार दोन गडी अठरा दा दाबा स्लोर व्हाईट बॉल असेल मुख्य पंचांकडून बॉल बॉलचा इशारा येतोय स्लोरवन डिलिव्हर केलाय मात्र अनियंत्रित गोलंदाजी मी म्हणेल बाईकच्या माध्यमातून एक आणि व्हाईट बॉलच्या माध्यमातून एक अशा दोन अवंतर धावा मिळतील चांगला चेंडू लेंथ गोलंदाजी ऑन साईडला ड्राइव केलाय स्ट्रायकिंग एंड मात्र सेफ असला बॅडर उमेश या सोबत षटकाची समाप्ती होते दोन षटकांची समाप्ती दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलग धावपलक दोन गडीबाद बावीस धावा आणि पुढचा 24 चेंडू पुढचा 24 चेंडू मध्ये 65 धावांची आवश्यकता असेल 24 गेंदे पैसट रनों की आवश्यकता तीन षटकानंतर ड्रिंक्स असेल याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे विकेट करण्याचा प्रयत्न होता विजय यांच्याकडनं मात्र इथे चेंडूला कट केलाय वा दर्जेदार गोलंदाजी स्विंग अँड मिस चेंडूला कट करताय चंडूला स्विंग करताय तेजस नेक्स्ट मॅच कॉल भगवती इलेव्हन आणि मुंबई लॉयन्स संघ कृपया नाणेफेकेसाठी यायचंय अखिलेश आणि रोहित परब आपल्या दोघांनाही विनंती असेल कृपया नाणीफिकेसाठी आपण यावं यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता चेंडूला पाठवलंय अगदी वाईट इश लॉंग ऑन रिझन वन सौकार तेजसच्या ह्या चेंडूवर मात्र आक्रमण केलंय मात्र सुरुवातीचे दोन चेंडू चांगल्या पद्धतीने तिथे हाताळले गेले स्लॉट फुल लेंथ गोलंदाजी मात्र लॉंगन क्षेत्रामध्ये अंशुल सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण करताय या चेंडूवर सिंगल येते विजयच्या बॅट मधन कुलवडप्याचा चेंडू ऑनसाईड ला ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या मदतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय अंचुल पुन्हा एकदा याही वेळेस चेंडूच्या मागे येत आहे बॅक टू द बॉल सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण रिटर्न चांगलाय अगदी विकेट किपरच्या दिशेने चेंडूला रिटर्न केलंय तेजस पुन्हा एकदा बॅकफूडला गेले रूम क्रिएट केला आणि डीप कव्हर क्षेत्रात चेंडूला पाठवलं गेलं रिटर्न होतोय लक्ष्मण महारा चेंडूला स्टॉप करताय नापिकेसाठी नेक्स्ट मॅच टॉस होतोय ड्रिंक्स प्लीज मॅच कॉल होतोय सलमान जी मिर्झा यांची शुभ हस्ते इथे संपन्न झाली आहे अंशुल पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येतोय आणि अक्षय मात्र आपल्या पहिल्या चेंडूवर एक मोठं यश मिळून देत असताना विजयला मात्र ऑन सी मार्श जवळ झेल देण्यास भाग पाडला एक रनिंग कॅच अप्रतिम अंशुल कडनं टिपला जातोय बॅट्समन आउट बॅक टू द पविलियन फुल लेंथ मात्र सीमा रेषे जवळ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरत आहे बॅटर आउट बॅक टू द पबिलियन नवीन बॅटर आलेत अमित ड्राइव्ह केलाय सरळ बॅटने धावलक चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तीस धावा धावपल करा लागत आहे सत्याऐंशी धावांचा पाठलाग करतोय बाबू बॉईज संघ टॉप एज हुक केलाय चेंडूला पाठवलंय सरळ विकेटच्या चामा मागच्या बाजूला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय येतोय चौकार ओहो उमेश उमेशच्या बॅट या मॅच मधला या डावातला सर्वात तगडा स्ट्रोक लॉंगच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार्क षटकार चाळीस चांगला चेंडू अक्षयकडनं यावेळेस मात्र स्विंग मिस शेवटचा चेंडू मात्र अप्रतिम पद्धतीने डिलिव्हर केलाय षटकाची समाप्ती होते चार षटकांच्या समाप्तीनंतर दाव पलक चार गडिबात चाळीस आणि पुढच्या बारा चेंडूमध्ये आणखी सत्तेचाळीस धावांची आवश्यकता असेल बापू बॉई संघाला मैदानावर चालू असलेला सामना आपण जो बघतोय नीलधारा सोशल फाउंडेशन म्हणजे एन एस एफ विरुद्ध बापू बॉईज एन एस एफ संघाचे ओनर आहेत सन्मानिय अजरबाई शेख तर दुसऱ्या बाजूला बापू बॉईज संघाचे ओनर आहेत सन्मान महेशजी पवार सर एक चांगला मॅच बघतोय मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे अं एनएसएफ संघानं शहाऐंशी धावा फटकवल्या सत्तेचाळीस धावांचं टार्गेट लक्ष विरोधी संघाला दिलं गेलं निश्चितच या आ, सत्तेचाळीस सत्याऐंशी धावांचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवातीच्या षटकांमध्ये झाले थोडे पुढे आले मात्र या चेंडूला ड्रायव्ह केलाय ऑफ क्षेत्रामध्ये सर्कलमध्ये चेंडूला तिथे स्टॉप केलाय सिंगल येते धावसंख्या संख्या एक्केचाळीस चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न होता चांगले प्रयत्न केले सीमारेषेचा रिले पद्धतीचं क्षेत्रक्षण थोडस बॅकअप खराब दाफलक पाच गडी बाद बावन जयेश पवार बॉलिंग ट्रॅकवर आपण बघताय वैयक्तिक कोट्यातील दुसरं दोन षटकांचा त्यांचा स्पेल असेल आतापर्यंत एकवीस धावा त्यांनी खर्च केल्यात बावन्न धावा यावर स्टेप आऊट झालेत मिळप क्षेत्रामध्ये चेंडूला तिथे स्टॉप करताय राहुल यांच्या बॅड मधनं ही सिंगल आली पाच षटकांची समाप्ती दावपलक तीन गडीबा पाच गडीबा त्रेपन्न आणि पुढच्या सहा चेंडूमध्ये चौतीस दावांची आवश्यकता असेल हो हो, काऊ कॉर्नर सी मारिश जवळ एक सुर्रेक झेल तिथं टिपला जातोय राहुल मात्र झेलबाद होत आहे माघारी त्यांना परतावं लागेल विकेटचं पतन बॅटर नवीन बॅटर आहेत डॉक्टर राजेश त्यावेळेस गली क्षेत्रात चेंडूला पाठवलंय खराब फेडिंग खराब फेडिंग निखिल कंड आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय सी महारशीच्या बाहेर वाड़ी तणमॅन सी महारशीच्या पलीकडे येतोय चौकार मुंबई लॉयन्स संघाला विनंती असेल आपला डिसिजन आपण कळवायचा आहे यश क्षेत्रक्षण मुंबई लॉयन्स संघानं इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय भगवती इलेव्हन संघाला इथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय